नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीमध्ये आणि दसरा या दिवशी गायीच्या तुपाच्या दिवा लावावा आणि आयुष्यभर निरोगी राहावे मित्रांनो अशी मान्यता आहे की नऊ दिवस नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत महत्वाचे अत्यंत पवित्र असे हे दिवस असतात नऊ दिवस नवदुर्गा पृथ्वी तलावर असते प्रत्येकाच्या घरी वास करत असते म्हणून या नऊ दिवसामध्ये आपण प्रत्येक दिवस मातेची आराधना करावी मातेला वंदन करावे मातेचा मंत्रजप करावा घरामध्ये अखंड दिवा किंवा घटाची स्थापना करावी त्यासोबतच नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी आणि नवरात्रीच्या पहिल्या म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी दिवा अवश्य लावावा मित्रांनो तसे तर नऊ दिवस दसऱ्यापर्यंत घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत आपण आपल्या घराच्या बाहेर दोन दिवे अवश्य लावावे आणि ते गायीच्या तुपाचे दिवे लावावे याने आपण आयुष्यभर निरोगी राहतो आपल्या घरात कोणतीही बाधा कोणतीही अडचण कोणतेही दुःख कोणताही आजार नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही म्हणून सांगितले जाते की कणकेच्या दिव्यात गायीचे तूप टाकून ते दिवे लावावे किंवा शेणाचे दिवे बनवून त्यात गायीचे तूप टाकून ते दिवे लावावे परंतु हे जमलं नाही तर आपण मातीची पंती घ्यावी दोन पंथी घ्यावी त्यामध्ये कापसाची वात टाकून गाईचे तूप टाकून ते दिवे संध्याकाळी आपल्या मुख्य दाराच्या बाहेर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला लावावे आणि त्या दिव्यांना नमस्कार करावे मित्रांनो हे दिवे आपण दिवाळीत लावतो तसेच हे दिवे नवरात्रीमध्ये दसऱ्यापर्यंत तुम्हाला लावायचे आहेत अवश्य लावावे याने आपण आयुष्यभर निरोगी राहतो आपल्या घरात आजार दुःख अडचणी संकट वाईट शक्ती नकारात्मकता प्रवेश करत नाही तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत गायीच्या तुपाचा दिवा मातीच्या पंतीमध्ये तुम्ही नक्की लावा श्री स्वामी समर्थ